राहुरी शहरातील स्टेट बँकेच्या एटीएम मधून पैसे काढण्यासाठी आलेल्या इसमाचा पैसे काढण्याची माहिती नसल्यामुळे त्याच्या अज्ञानपणाचा फायदा घेत मी पैसे काढण्यास मदत करतो असं सांगत अज्ञात ठगानं हात चलाखीनं एटीएम कार्डची अदलाबदली करून 45,000 रुपयांना लुबाडल्याची घटना घडली आहे. तर पोलीस ठाण्यामध्ये संबंधित अज्ञाताविरोधामध्ये फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार स्टेट बँकेच्या एटीएमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. जालिंदर मच्छिंद्र सांगळे राहणार चिंचाळे तालुका राहुरी हे 30 ऑगस्टला राहुरी शहरामधील स्टेट बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. पैसे काढण्याची माहिती नसल्यामुळे त्यांनी शेजारील इसमाची मदत घेतली. संबंधितानं पैसे काढून दिल्यानंतर एटीएमची अदलाबदल केली. सांगळे यांचं एटीएम घेत तसंच दिसणारं दुसरं एटीएम त्यांच्या हातामध्ये दिलं. सांगळे यांचं एटीएमच्या माध्यमातून खात्यामधील 45,000 रुपयांची रक्कम लंपास केली. तर ही माहिती बँकेमधून समजताच जालिंदर सांगळे यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. सांगळे यांनी तात्काळ राहुरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि घटनेची माहिती सांगितली. तर पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधामध्ये फसवणुकीचा गुन्हाही दाखल केलाय. तर या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दत्तात्रय जाधव हे करतायत. 2 वाजताची एटीएममध्ये पैसे काढत असताना एटीएम पैसे काढून द्या, पैसे 20,000 मला काढून दिले आणि तिने हातचलकी करून माझे एटीएम दुसरं दिलं मला. कुठल्या एटीएमला झाले? राहुरी एच बँक मेन शाखेत. किती वाजताची घटना आहे? 30 तारखेला दुपारापर्यंत. तुमच्या लक्षात कधी आलंय? लक्षात माझे वडील आजारी होते त्याच्यामुळे मी पैसे काढत जात असताना मग ते लक्षात आलं का पैसे गेले. आणखीन काही त्याचा बॅलन्स सांगितलं साहेबाला विचारलं माझ्या खात्यात बॅलन्स तर ते 10,000 रुपये राहिला आणि मग आम्ही मेसेज पाहिलं मी पोलीस स्टेशनला आलो. साहेबांनी सांगितलं अशा अशी कारवाई करा. एकूण किती रक्कम गेली? एकूण 65,000. कसे कसे? आधी 20,000 काढले होते त्याच्यानंतर परत मी एक चेक टाकला होता शुक्रवारी. हा ते चेकचे बी गेले 45,000 राहिले. चेक 5 झाले नंतर 23,000 बी गेले. म्हणजे सगळे एटीएम मधूनच काढलेले आहेत का? 25,000 ट्रान्सफर केले गावात. 3,000 रुपये. तर या प्रकरणी आमच्या प्रतिनिधींनी स्टेट बँकेच्या शाखाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिलाय. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी.